देशात स्वातंत्र्यदिनी सर्वत्र जल्लोषात ध्वजारोहण झालं. सगळीकडे देशभक्तिमय वातावरण दिसत होतं. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र स्वातंत्र्यदिनीही शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये खुन्नस दिसून आली. घडलं काय नेमकं बघूयात. शिवसेना फुटीला 25 वर्ष उलटल्यावर महाराष्ट्रातील शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटातील राजकीय वैर काही कमी होताना दिसत नाही, याची झलक स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यातही दिसून आली. छत्रपती संभाजीनगर मध्ये पालकमंत्री संदीपान भुमरे, त्यामुळे साहजिकच त्यांच्या हस्ते प्रशासकीय ध्वजारोहण झालं. पण ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंना मात्र हे काही रुचलं नाही, त्यामुळे पालकमंत्री प्रोटोकॉल प्रमाणे उपस्थित मान्यवरांना भेटायला आले असता चंद्रकांत खैरे त्यांना न भेटताच उठून निघून गेले. तुम्ही घटना बाहेर पालकमंत्री म्हटलं तरी त्यांना अधिकार आहे. किती दिवस होणार जोपर्यंत आमचं सरकार येतं तोपर्यंत पालकमंत्र्यावर बहिष्कार. आमचं सरकार आलं कार्यक्रम त्यांना काही शुभेच्छा पण नाही. काही कशाला शुभेच्छा द्यायला, आपण स्वातंत्र्य सैनिकांना शुभेच्छा सकाळी आम्ही जाऊन घेऊन आलो. शिवसेना एकसंध असताना संदीपान भुमरेंनी खैरेंच्या आदेशात काम केलेलं. पण तेच भुमरे आता संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यामुळे भुमरेंचं हे मोठेपण खैरेंना पचताना दिसत नाही. खैरेंच्या या वागण्याचा भुमरेंना काहीच फरक पडलेला दिसत नाही, हेही बघायला मिळालं. आज मी जरी आज शासनाच्या वतीनं पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचा मी ध्वजारोहण जर करीत असेल तर खैरे साहेबांनी थांबलं पाहिजे. आणि मला वाटतं आज स्वातंत्र्य दिनाचा त्यांनी मला वाटतं की अपमान नाही केला पाहिजे. सांगायचं सगळं जग मानत या खैरेला कोण विचारतो, तो मानू या न मानू कोण विचारतं खैरेला. खैरेंच्या या कृतीवर विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या. स्वभावानुसार त्यांनी केलेला हा मूर्खपणा हे लोक माफ करणार नाही. आजचा दिवस हा कोणत्या पक्षाचा नाही, कोणत्या नेत्याचा नाही, तर हा आजचा दिवस हा तिरंग्याचा आहे. ज्यांनी बलिदान दिलंय देशासाठी, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्यांनी ह्या स्वातंत्र्याचा लढा लढलाय, त्यांचा हा दिवस आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण एकत्र येत असतो. म्हणून अशा वेळेला राजकारण हा विषय बाजूला ठेवला पाहिजे. आजच्या शुभ दिवशी आपण एकमेकांना बघायचं नाही, एकमेकांना आदर करायचा नाही. कोणी एक नेता येत असेल तर कोणी दुसरा पळून जायचं, म्हणजे हे कितपत योग्य आहे हे महाराष्ट्रातील जनतानी हे समजणं खूप आवश्यक आहे मला वाटतं. पण कमीत कमी माझी अपेक्षा हे आहे की आजच्या दिवशी आपण राजनीती ना करता आज एकत्र देशासाठी आले असते तर चांगलं वाटलं. ठाकरे गटानं मात्र चंद्रकांत खैरे यांच्या या कृतीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना काहीतरी काम असेल म्हणून अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि काही क्षणातच हिरवा झेंडा दाखवून चंद्रकांत खैरे हे तसे आक्रमक नेते, ते आपल्या प्रतिस्पर्ध्याशी कधीही जुळवून घेत नाही. आधी त्यांना हरवणारे इम्तियाज जलील यांच्याशी ते असेच वागत असत. आता त्यांचे जुने सहकारी आणि शिवसेनेतून फुटून गेलेल्या नेत्यांशी खैरे असंच वागताय. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि ठाकरे गटातील ही खुन्नस अधिक वाढलेली दिसली तर नवल वाटायला नको. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.